कामठी परिसर पवन गांव में महाराष्ट्र सरकार ने राजपत्र में प्रकाशित किया है और घोषणा की है कि उक्त भूमि को सार्वजनिक प्रयोजन के लिए अधिग्रहित किया गया है। उस जमीन पर अब कतलखाना बनाया जा रहा है, जिसका विरोध परिसर के लोग कर रहे हैं। उन्होंने आज इस मांग को लेकर जिलाधिकारी को निवेदन भी दिया है। कंटी परिसर के पावन गांव में कतल खाना ना बने, इस मांग को लेकर परिसर के नागरिकों ने नागपुर जिलाधिकारी को निवेदन दिया है। उन्होंने कहा है कि यह जमीन सार्वजनिक काम के लिए सरकार ने दी है, जिसका उपयोग इस तरह से ना किया जाए। वहीं सरकार की ओर से अलॉट किए इस जमीन को रद्द करने की मांग भी निवेदनकर्ताओं ने की है। आमचा आज अपन हा जो मोर्चा पावन राहिलेले आहे, हा मोर्चा पावनगाव इथे कत्तलखाना जो त्यांनी प्रस्तावित केलेला आहे आणि आमच्या हायकोर्टाचा जो आदेश झालेला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही सर्वचे सर्व कमसेकम आमच्या लेडीज वगैरे सगळ्या महिला आणि आमचे सर्व कार्यकर्ते पुरुष वर्ग सर्व आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत की हा कत्तलखाना आमच्या पावनगावातच नाही तर आमच्या पूर्ण कुठेबी कामठीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्हाला नको, कारण यामुळे आपल्या सर्वांना माहीत आहे की कत्तलखाना जर झाला तर त्याच्यामुळे किती मोठा परिणाम आपल्या या सर्व गोष्टीवर होऊ शकतो। तसं जर आपण जर पाहिलं तर जिथे यांनी हा कत्तलखाना आज आरक्षित केलेला आहे, ज्या कत्तलखान्यासाठी ज्यांना जागा यांनी आपल्याला अलॉट केलेली आहे, ते 2016 याची त्या समुदायाच्या माध्यमातून याची मागणी झाली होती, पण ते केस कोर्टामध्ये सुरू असताना तर एमचे जे NMRDचे जे एरिया आहे, जे NMRDचे जे अधिकारी आहे, त्यांनी त्या NMRDच्या अधिकाऱ्यांनी पहिले तर भांडेवाडीची जागा त्यांनी सांगितली की आम्ही भांडेवाडीची जागा आरक्षित करणार आहोत, मग बरेचसे प्रॉब्लेम आले, मग त्यांनी आमच्या 56 खसरा त्यांनी अलॉट केला होता, तिथे आम्ही ऑब्जेक्शन टाकलं, मग त्यांनी थोई काढला आणि पावनगावमध्येच त्यांनी खसरा नंबर 54 त्यांनी आरक्षित करण्याकरता जागा त्यांनी निश्चित केली, पण ते 16 होती। आणि आपण जर विचार केला 16 तर आतापर्यंत त्या 8 आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर बनलेले आहे, शाळा बनलेले आहे, संस्थान आहे, लेआउट आहे, आणि विशेष करून जे आदरणीय गडकर साहेब आमचे नेते आहे यांनी तिथून जे आउटर रिंग रोड जो घुमवलेला आहे त्या आउटर रिंग रोडच्या लागून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये टोल नाका तिथे बसून राहिलेला आहे आणि ह्या टोल नाक्याला लागूनच त्यांनी ही जागा आरक्षित केलेली आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण विचार जर केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टीवर दुष्परिणाम होईल, कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याचे प्रश्न आहे, तिथे आम्ही सर्व मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये हिंदू समुदायाचे लोक तिथे राहतात, पावनगाव झालं, धारगाव झालं, आणि वरून विशेष म्हणजे जे आमच्या गव्हर्नमेंटने स्मार्ट सिटी जो एरिया ज्या पारडी भागाला त्या पुनापूर भागाला लागून होऊन राहिलेला आहे आणि हा त्यालाच लागून सनेने हा कत्तलखाना येऊन राहिलेला आहे। म्हणजे आजूबाजूच्या पारडी परिसर झाला, परतवाडा झालेला आहे, कळमना झाला, रनाळा झाला, म्हणजे ह्या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्या दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या हिंदूच्या भावना ह्या त्यांनी समजून हे मला असं वाटते की एकंदरीत आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत आणि आम्ही हे निवेदनामधून काही ना काही मार्ग 100% निघल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही NMRDच्या अधिकाऱ्यालासुद्धा आपल्या माध्यमातून विनंती करेल की बाबा ह्या ज्या एरियामध्ये आपण हे आरक्षित जागा न करता आपण कोर्टाला सांगावे, आम्ही कोर्टाचा सन्मान करतो, त्यांनी कोर्टालासुद्धा सांगावे की कुठेतरी दुसऱ्या परिसरमध्ये जागा पाहून त्यांनी हा कत्तलखाना त्यांनी स्थानांतरित केला पाहिजे। जर असं जर घडलं नाही तर कुठेतरी सुव्यवस्था कायदा हा निर्माण होण्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण होईल आणि आज तर आम्ही इथे आलो, पण उद्या जर जागेवर जर कोणी तिथे जर येत असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये याचे परिणाम आपल्याला सर्वांना भोगावं लागेल। लोगों ने कहा है कि गांव में हिंदू समुदाय की आबादी अधिक है और धार्मिक स्थल भी है। यहाँ हनुमान मंदिर, दत्त मंदिर, ब्रह्मा कुमारी आश्रम, जैन मंदिर है जहाँ धार्मिक कार्यक्रम होते हैं। ऐसे में इस कत्तलखाने की वजह से लोगों को परेशानी होने की बात भी लोगों ने की है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।